पनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग 19 चे युवा उमेदवार परेश ठाकूर, राजू सोनी, दर्शराभिर, मुग्धा लोंडे यांचे लाईनआळी येथे जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आलं आहे. या जनसंपर्क कार्यालयाचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच परिसरातील रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पनवेल येथील लाईनआळी येथे झालेल्या या कार्यक्रमाला माजी नगरसेवक अनिल भगत, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, ज्येष्ठ नेत्या शकुंतला ठाकूर, वर्षा प्रशांत ठाकूर, लीना पाटील, संजय जैन आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रभाग 19 परेश ठाकूर, राजू सोनी, दर्शना भोईर, मुग्धा लोंडे या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. या पनवेलचा चेहरा मोहरा आज बदलत चाललेला आहे. इथल्या जुने रस्ते आणि आताचे काँक्रीटचे रस्ते याच्यामध्ये तो फरक दिसायला लागलेला आहे. विविध अशा नाट्यगृह असेल, प्रशासकीय इमारत असेल, कोर्टाची बिल्डिंग असेल, महिलांच्या दृष्टीनं अशा राहणं उपीकरणा महिलांच्याकरता हॉस्टेल असेल, एक ना दोन आंबेडकर भवन असेल, अशी कित्येक कामं आमदार प्रशांत ठाकूरांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे. परंतु अजूनही ज्या काही झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन आहे किंवा इतर काही ज्या गोष्टी आहेत, तर ह्याच्याकरता जागेची अपुरी पडते. महानगरपालिका झाल्याकारणानं ही जागेची अडचण आपली सुटणार आहे. पिण्याच्या पाण्याकरता प्रशांत ठाकूरांच्या नेतृत्वाखाली 50 कोटी रुपयाची अमृत कुंभ योजना ही आता कार्यान्वित झाले, फंड मंजूर झालेले आहेत. म्हणजे पाण्याचा प्रश्न, रस्त्यांचा प्रश्न, लाईटचा प्रश्न, ह्या सगळे प्रश्न प्रशांत ठाकूर नेतृत्वाखाली हे चारही उमेदवार आहेत ज्यांच्या मदतीनं इथं सोडवले जातील, सर्व कार्यकर्त्यांना साथ देतील. आता आपली थोडी जबाबदारी आहे, निवडून येणारच आहोत, परंतु प्रचंड मताने निवडून आणण्याकरता सर्वांनी आपण कामाला लागूया आणि तशातच या ऑफिसचा उपयोग करूया. हे जनसंपर्क कार्यालय थोड्या दिवसाकरता नव्हे तर ते कायम इथं आपल्या कार्यरत राहील आणि आपल्या सर्वांची कामं इथून केली जातील असा विश्वास वाटतो. पनवेलच्या नागरिकांनी या आमदार प्रशासनाचा विश्वास ठेवलेला आहे. त्यासाठी या चारही नगरसेवकांवर विश्वास ठेवून आपल्या महापालिका अगदी चांगल्या अर्थाने स्मार्ट सिटी होईल अशा पद्धतीने करावी, यासाठी सर्वांनी कामाला लागूया.